महिलांक लागून आरक्षण घेता तेका लागून ही थोडी बायलांची कितें आसा न्ही नाराजगी व्यक्त आसा. तेंचे म्हणणें कितें आसा, म्हाका एक सरपंचाक फोन केलो. मॅडम म्हणपाली आपूण सरपंच आसलेली म्हणपाली एका वर्साक लागून, एका वर्साक लागून जेन्ना आपूण सरपंच आसलेली तेन्ना म्हणपाली आपल्याक डेप्युटी सरपंच पळय आसा तेणें स सात एका वर्साचे हितून स सात म्हयने आपल्याक लिवेर वचपाक लायले. म्हणजे दोन म्हयने आपूण बसले की परत आपल्याक लिवेक वचूंक लायतालो, परत एक म्हयनो आपूण बसले की परत आपल्याक लिवेर. आनी तो डेप्युटी सरपंच पळय आसलेलो तोच थंय दादागिरी करून सगळीं कामां नाटकां ती करतालो. आनी हेका लागून आमकां खूब त्रास जातालो. आमी म्हणपाक लागलो ज्या रिती प्रमाणे आरक्षण जाले उपरांत आमकां म्हणपाक लागलो मान मेळटा ते खुर्चेर बसपाक जाय जे सरपंच अशें म्हणून, जाल्यार त्या रितींनी आमकां वागपाक आमकां लोक वागयनात म्हणपाक लागलो. बायलांक आरक्षण घेतले म्हणून व्हडले जेत सरकार मारतात खरें, पूण त्या पद्दतीन बायलां कडेन सरकाराचें लक्षच आसना. वयल्यान जर कोणी कंप्लेन केली सुद्दां जाल्यार तेजेरूय लक्ष दवरिना. तुमी मिटोवन घ्या अशें म्हणटा. दुसरें आमचें आसा आमचें म्हणजे गोंयचे एकूच अपुर्बायचें पुलीस स्टेशन वुमन पुलीस स्टेशन. त्या पुलीस स्टेशनाक तुमी आतां पळया बायलांक लागून म्हणून तुमी एक पुलीस स्टेशन केलां, थंय पळय जाल्यार ती पी आय पळय आसा ती एकटीच आहा. आनी ताका केन्नाय विचारली पी एस आय खंय, पी एस आय ना, लिवेर गेल्या, पूण आनी गेल्या हवालदार न्हय थंय, ए एस आय न्हय थंय, सगळ्या वटेन बायलांक लागून कितें आसता पळय ते कमी प्रमाणानूच सरकारा कडसून मेळ्ळे जाता. आनी हेका लागून बायलांक पळय कितें आरक्षण केलें जावं बायलांक लागून आमी अशें केलें म्हणटा, बायलां पर्यंत जी हें आसा पळय घटसाण ती बायलां पर्यंत मेळना. थोडीच बायलां आसा ती हेका लागून फुडें सरून कितें तरी करता. आमची रिक्वेस्ट आसा की ती वुमन पुलीस स्टेशन एकूच अपुर्बाय आसल्या कारणान तिका खरें म्हणजे तिका ज्या रितीन हांगा केशी येता बायलांचे सबंद सबंद दिसात, कोणाची घोव बायलांची झगडी आसता, कोणाची रेप आसता, कोणाक आनी कितें आसता मॉलेस्ट आसता, सगळ्यो ह्यो गजाली आसता. थंय पुलीस स्टेशनाचो स्ट्रेंथ आसपाक चड गरज आसा. सरकारान दुसरी गजाल आसा वुमन कमिशन. वुमन कमिशन म्हणून बायलांक लागून हे कंप्लेनी बी आसा ती बायलांनी थंय वचपाची म्हणून, पण फक्त सरकारान आतां कांय न्हू म्हटल्यार कितले म्हयने जाले, स सात म्हयने तरी जाले चेअरपर्सन बसयल्या. चेअरपर्सनाची खंयच जाग ना, खंय तरी एक कोणी तरी मेळटले एकूच कितें आन्सर करता न्ही ती ओगी रावता. तिका बाकीचो स्टाफ मेंबर पळय दिवंक जाय आसलो तो तिका मेंबर दिवना. कित्याक तिका मेंबर दिना आनी कित्याक लागून बायलांची केशी तश्यो करून बंद पडटा म्हणून बायलांचें आरक्षण म्हणटा तुमी, पूण आरक्षण म्हणून फक्त असेंब्लीन म्हणजे संसदान फक्त तमाशा का कितें अशें खुबशे बायलांक दिसता. आमकां जे बेनिफीट बायलांक मेळपाक जाय ते आमकां मेळना. जेंची नाराजगी सरकारान खरें म्हण जाल्यार वुमन कमिशनाची पळय हें आसा बाकीचे मेंबर आसा ते तेंकां घालूंक जाय ते दिना. आनी बायलांक खरेंच जर आरक्षण आसा जाल्यार तेंचेर त्या सरपंचाचेर ती काम बरी करता आसतना सुद्दां डेप्युटी जर थंय चुमटे काडटा जायत तेजेर एक्शन जावपाची गरज आसा. आतां आमच्या हितून बीजेपीचे पळय महिला मोर्चा आसा ती काय अजून सरकारान हें कितें केलां तें बरें केलां म्हणटा, पूण तेंकां सुद्दां जरी महिला मोर्चा कोणी कंप्लेन सुद्दां दिली जाल्यार ती सुद्दां तेतून लक्ष घालिना. आमची रिक्वेस्ट आसा सरकारा कडेन की ह्या सगळ्या गजालीन आरक्षण जर तुमी खरेंच बायलांक लागून जर करता आनी आमी बायलांक लागून हें वावरता म्हणून जर म्हणटा आनी बायलां प्रत्येक फावटी चडांत चड वोटींग आसता ती बायलांची आसता, खंय कितें मिटींग आसा जाल्यार तीच बायलां आसता, बोवाळ कितें जालो तर ते बायलांचो आसता, जाल्यार बायलांक बेनिफीट जर सरकार दिता जाय जाल्यार तेजेर खरीच चवकशी जावपाक जाय, खरेंच तेंकां बेनिफीट मेळपाक जाय आनी तरच ते आरक्षणाचो तेजो उपयोग जातलो अशें आमकां दिसता. आरक्षण आरक्षण म्हणटा ते कितें दिसता की एक गाजर दाखयता बायलांक आनी तशेंच जाता न्ही. आतां पळय सरपंचान म्हाका एका गांवांतली सरपंच आसा तिका एक वर्स तिका म्हणजे चौग जाणां आसलेली खंय ताका लागून सांगलेलें खंय एक एक वर्स तुमकां आपूण दिता अशें म्हणून तेंच्या आमदारान सांगलेलें खंय आमदारा कडेन कंप्लेन करून सुद्दां तो डेप्युटी सरपंच हे तुमकां कांय कांय ना तूं वच गो एक म्हयन्याचेर बी असो म्हणून तिका धांवडयतालो खंय आनी तोच आपुणूच ते ती गेल्या उपरांत हँड ओवर कोणा कडेन जाता डेप्युटी सरपंचा कडेन जाता आनी अशें करून डेप्युटी सरपंच सगळें म्हणजे तो दादलो तो सगळें आपूण हँड ओवर करता. तें सगळें सोडा म्हाजें सांगता तूं हांव जेन्ना चेअरपर्सन टॉस जिकून येयले जाल्यार खुबश्या लोकांनी खंय तरी तांकां खटकले तारा खंय तरी बरें काम करतले म्हणून म्हाका 13 दीस भितर देवळयले तेंच पळया न्हू तुमी. हें अशें राजकारण आसा. बायलांक आरक्षण दिता म्हणून छाती फुलोवन आमी महिलांक लागून हें करता आनी इंडिया फर्स्ट हे सेकेंड हे अशें म्हणून झेत मारता पळय हितून कांय ना. जें काम करता पळय
जी खरीच कपास्ता आहा त्यांना वय सरूंक दिना त्याका चेपोन दवरपाचे काम हे जाता. आरक्षण बिरक्षण ही सगळी फटींगपणा. आणि दुसरी गजा आणि एक ते बायलेन सांगले म्हाका की आमदार आमदाराची बायल जर सरपंच म्हणून बसत तिका 5 वर्षां कोण देवयना अशेंय जाता म्हणपाले. आणि आम्ही साधारण लोक आमकां जर खंय बसयता जाल्यार हे अशे डेप्युटी आहा ते आमकां अशे सतयता. आणि आमदारा कडेन जर वचून मागणें केले आमदार कांय एक्शन घेना. आणि मॅडम तुम्ही आता म्हटले की महिला पोलीस स्टेशन एकूच आहे पण त्याच्या वांगडा पिंक फोर्स बी असतात ना. पिंक फोर्स किती असा पिंक फोर्स असे भोवन रस्त्यावर खंय मोबायलात झगडटा जाल्यार त्यांना उखलून हाडटा. थंय केशी आहा ते पिंक फोर्स करता ना करिना. थंयसर पेपर वर्क आसा तो पिंक फोर्स करता ना. मेडिकलाक व्हरपाचे पिंक फोर्स करतले. खुबशे फाटी तांकां गाडी ना जाल्यार पिंक फोर्साची गाडी आपयतात ते ना न्ही. ती पिंक फोर्सचा हवालदार बसता आणि एक एसआय बसतलो आणि काय ना त्यांचे काम काय ना. त्यांच्यानी फक्त पिंक फोर्स म्हणजे भोवपाचे सगळे जसे ती रॉबर्टाची गाडी असता पण सेम इट इज. कोणाचे सिनियर सिटिझनाची घराकडे झगडी झाली तिका मारता बिरता जाल्यार त्या पिंक फोर्सान पळोवपाचे. बाकीचे काय पिंक फोर्साक तितलो पावर ना. महिला पोलीस स्टेशन एकूच मनोहर पर्रीकरान हे केले. आमचे मागणे असलेले की साऊथाकूय एक आसचे आणि नॉर्थाक साऊथाक असा वुमन पोलीस स्टेशन पण गोबालांचे जे दोघांय पाटीक बसयता कौन्सिलिंग करता सोडून दिता समजयता. आणि म्हणल्यार हितून रिक्रुटमेंट जावपाची गरज आसा. गरज आसा खूप गरज आसा. आरक्षण जर तुम्ही खरेंच मनापूर्वक जर तुम्ही बायलांक किती दिता जाल्यार हितून आरक्षण तशें जावपाक जाय. येस हे पण ह्या बायलांक आम्ही अशें केलां आणि ह्या बायलेक लागून आम्ही इतलं हे करतात. आरक्षण जर दीत जाल्यार ते त्याच्याकून मेन मेन प्रोविजन ते त्यांना स्वतंत्र दिवपाक जाय. हो दिवपाकूच जाय. तुम्ही दादले बसले की तुमकां सगळे स्वतंत्रपण कशें आसता तशें बायलेकूय स्वतंत्रपण दिया न्हू. तिका आपल्या पद्दतीन काम करपाक दिया न्हू. ती आपल्या पद्दतीन काम कशी करतली ते तुम्ही पळया न्हू. ती बरी काम करता जाल्यार तुम्ही तिका रोखडीच उखलून आपटुपाक सोदता. हे अशें जावपाक जाय. थँक्यू.